जे आमच्या मालेगाव बाह्यमधले धरणं आहेत ते सध्या आता साधारण रस्त्यांचे कामं चालू आहेत. धरणांचा विषय असा आहे, धरणांचं जे रस्त्यांना जे मुरुम वगैरे लागतो आहे आमच्या सर्व धरणांमधून जातो आहे तो मुरुम. यांनी सदर रस्त्यांचा जो मुरुम आहे तो बाहेरून आणावा, त्यांना जो लागतो आहे तो मुबलक पैसा तो जो सरकार देतो आहे त्यांना, पण जो धरण कोरतायत ते धरण कोरणं हे खूप चुकीचं आहे. कारण आम्हाला जे धरण आमच्यासाठी बनवलेलं आहे आम्ही हे आम्हाला 10 किलोमीटर पाणी उतरणार आहे, यांनी जर रस्तेवाल्यांनी जर धरणं कोरले तर हे आम्हाला हे नको आहे. शेतकरी वर्ग पण खुश राहावं अशी इच्छा आहे. तरुणांपुढील काय तरुणांना काय रोजगार हवा आहे. आपण आता मालेगाव बाह्य मतदारसंघातील रावळगाव या गावात आपण आलेलो आहोत. आपण या ठिकाणी जाणून घेत आहोत इथल्या नागरिकांचं येणाऱ्या आमदारांकडच्या भूमिका आपण जाणून घेत आहोत. तर आपल्याला काय वाटतं का येणाऱ्या आमदारांनी आपल्या भागासाठी काय काय करावं? पहिले माझं नाव आहे संजय राजाराम बच्छाव. आम्हाला फक्त एवढी अपेक्षा आहे गावासाठी पाणी, रस्ते आणि जो विकास आहे स्वच्छता अभियान तर जे आपला केले रस्ते वगैरे एकदम व्यवस्थित पाहिला ना. आमदार कशा पाहिजे तुम्ही? आमदार चांगलाच पाहिजे ना. काय समर्थ आहे तुम्ही? समर्थ काय अडचणी शेतीत? अडचणी सर्व जातात आमच्याकडे. पाणी पाऊस नाही बरोबर, आमच्याकडे पैशाची आवक नाही, तेच अडचणी राहतात आम्हाला. दुसरं काय राहील? मी किशोर रंगनाथ दुकळे गेल्या 15 वर्षापासून दाभाडी मतदारसंघात तरुण बेरोजगारांसाठी रावळगाव आजंग या परिसरात 833 एकर MIDC साठी जागा उपलब्ध केलेली आहे. व तिथं आमच्या या मतदारसंघातल्या तरुणांना किंवा आजूबाजूच्या लोकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे आणि याच्यापुढेही चांगल्या पद्धतीने काम करतील अशी आमच्या अपेक्षा आहे. दादाजी आनंदा जगताप राहणार रावळगाव. या गावात जे पाण्याची मोठी समस्या आहे ती पाण्याची समस्या दूर होत नाही आहे. अजून जरी दादा भुशी ते तर आमच्या शेजारी एवढं मोठं डॅम आहे तरी आम्हाला 8-8, 4-4, 5-5 दिवसानंतर पाणी येतं. तर ती पाण्याची व्यवस्था पूर्ण करावी आणि गावात जी अस्वच्छता आहे ती अस्वच्छता ग्रामपंचायत दूर करत नाही. आता तुम्ही ह्या रोडनी जर गेले वन्य रोडनी तर पूर्ण घाण्याचं साम्राज्य पसरलं ते 8-8, 5-5 आरोग्य खातं बोगस आहे. बस एवढीच अपेक्षा आहे. एवढ्या 2-4 गोष्टी जर आम्हाला मिळाल्या तर नागरिकांची काही तक्रार नाही. जीबो फकीरा शिरोळे. हे आमचे जे रस्ते झाले आता 2-3 महिने झाले फक्त, त्याची इतकी वाट लागलेली आहे. एकदम निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. तसंच आमच्या पीक विम्याची थोडीशी काळजी घेतली शासनाने तर बरं होईल. बा अमेरिकन ती कुठली आळा आहे ना त्याच्याने मका पिकाचं बरंच नुकसान झालेलं आहे. तर थोडं शासनाने त्याची दखल घेतली पाहिजे एवढीच अपेक्षा. निशान पुंजाराम बोरसे. तर आमदार साहेबांकडनं एवढ्याच अपेक्षा आहेत की गावात पाणीचं जे काही मागच्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळे जी अडचण भासली त्या अडचणीवर काहीतरी मार्ग निघावा. त्यांनी आम्हाला ती डंकिनी दिलेलीच आत्ता, पण त्या डंकिनीचं काम त्याचा आढावा घेतला पाहिजे ग्रामपंचायतीकडनं की बा त्याचं काम झालं की नाही, डंकिनीत पाणी येतं आहे की नाही. या पद्धतीने परत गावात भरपूर तरुण मुलं आहेत त्यांना काही कुठंतरी रोजगार मिळावा. आता MIDC चं काम चालू केलं आहे पण ते इतक्या हळू पद्धतीने चालू आहे की जे तरुण दिसत आहेत आत्ता ते म्हातारे होऊ शकतात. स्वप्नील चव्हाण रावगाव सुपासरी हॉटेल आमचं. आणि पण गावाचा विकासाचा विषय असा आहे की पाण्याचा विषय फिल्टर प्लॅन नाही आणि गावाकडे आमदार साहेब तेवढं लक्ष त्यांनी दिलं गेलं पाहिजे की गावाचा विकास. आता मालेगाव तालुका 2 नंबर ग्रामपंचायत आमच्या रावगावची लागते पण जसं पाहता तसा विकास काहीच नाही. थोडं एकच आमदार घडणार पैसे की त्यांनी काळजी करून एवढंच लक्ष दिलं पाहिजे. विकास म्हणजे तुम्ही स्वच्छता पाणीचा फिल्टर प्लॅन नाही गावाला, पाण्याची पाईपलाईन आता डंकिनी साहेबांनी मिळून दिली पण ती अजून त्यांनी पंचायत लक्ष देत नाही किती खरेदी करणं काय करणं या गोष्टींचं.
पोपट रावा पवार रावळगाव आमच्या रावळगावला सर्व सुविधा व्यवस्थित व्हायला पाहिजे. 5-6 वर्षापासून जरासा परिस्थिती नाजूक आहे, पाणी मिळत नाही काही वेळा, तर सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि प्रगतीप्रमाणे रावळगाव दिसायला पाहिजे बाबा मोदी साहेबांच्या राज्यामध्ये. आता 10 वर्ष त्यांना होतील परत, त्या नियमाने त्यांनी करायला पाहिजे. आमची पेन्शन अजून आम्हाला मिळत नाही, 6 महिन्यापासून कागदपत्र देऊन दिले तर ते सुद्धा अजून मिळत नाही, त्यामध्ये मिळतील मिळतील त्यावर बी ते लक्ष देऊन ठेवायला पाहिजे बाबा, एवढीच विनंती आमची आहे. हेमराज कारभारी निकम दाभाडी. आमदाराकडून एकच अपेक्षा आहे की शिकलेल्या मुलांचं थोडंसं भवितव्य व्यवस्थित बघावं, नोकऱ्या द्याव्या, पाण्याचा प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवावा, रस्ते जनजीवनात सगळ्यांना सुखी राहतील याप्रमाणे वागावं त्यांनी. माझं नाव संतोष अमृत निकम, राहणार दाभाडी. गावात विकास झाला पाहिजे अशी आमची भरपूर इच्छा आहे, पाहिजे तेवढा विकास होत नाही. आमदार आमचे चांगले आहे, करता विकास केला नाही असं नाही. आत्ता ते या वर्षी सत्तेमध्ये आहेत, 10 वर्ष तर काही बिगर सत्तेमध्ये होते, ते विकास चांगले करून राहिले. विकास दाभाडीचा थोडा कमी पडून राहिला विकास होण्यासाठी. युवकांसाठी काही नाही अजून दाभाडी गाव, हा काहीतरी योजना आणावा दाभाडीला मोठ्या, काहीतरी रोजगार द्यावा बा साहेबांनी, अशी इच्छा आहे आमची. गिरीधर विठ्ठल निकम. तर आमची आमदारांकडून आम्हाला पाण्याची सोय कायमस्वरूपी पाण्याची सोय पाहिजे. आमचं सेकंड क्लास बागात बंद पडलेलं आहे, त्यासाठी पाणी पाहिजे. आणि गावात काय सुधारणा, गावात बरीच सुधारणा झालेली भुषे साहेबांनी केलेली, पण तरीसुद्धा बुवा या देवालयांना काहीतरी बुवा शेडसारखं, म्हणजे गरीब लोकांचं लग्न कार्य झालं पाहिजे अशी सुविधा झाली पाहिजे. महेंद्र बाबूलाल शेवाळे. तसेच गावातील आरोग्य सुविधा किंवा इतर शैक्षणिक व्यवस्था, गावातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील जो एक मोठा पंचकृषी एक मोठा मतदारसंघ आहे, पण शैक्षणिक क्रांती खूप महत्त्वाची आहे, कारण की या ठिकाणी मोठे अभ्यासिका होणे गरजेचे आहे, मोठे मार्गदर्शन होण्याची गरजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोजगार हा खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण की इथे डाळिंब उत्पादन क्षेत्र खूप मोठं आहे, पण काही कालांतराने इथे दुष्काळ किंवा पाणी अभावी यानं उत्पादन क्षेत्र घटलं आणि बेरोजगारीची वाढ इथं मोठ्या प्रमाणात झाली. त्या डाळिंबाची बेरोजगारी वाढल्यामुळे लोकांना संगमनेर अहमदनगर असा दूरदूर रोजगार शोधावा लागतो. म्हणून इथं जर काही औद्योगिक क्रांती झाली किंवा येथील लोकप्रतिनिधींनी काही आणलं तर इथं रोजगाराच्या समस्या मिटू शकतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर शेतकरी हा खरं रोजगाराचा कण आहे, पण आज शेतकऱ्यांचा पाणी नाही किंवा आज लष्कर अळीसारखी गोष्ट किंवा डाळिंबावर मोठमोठे रोग येत आहेत, याच्यावर जर खऱ्या अर्थाने इथं कुठेतरी कृषी संशोधन, इथं कृषी संशोधनाची गरज आहे. ती संशोधन झालं तर जर शेतकऱ्यांचं उत्पादन क्षेत्र वाढलं तर इथं रोजगाराचा प्रश्न मिटू शकतो. अशा अनेक समस्या आहेत, खरं सांगायला गेलं तर आरोग्याच्या तर भरपूर समस्या आहेत, भरपूर अशा काही सरकारच्या ज्या योजना आहेत त्या सरकारी दवाखान्यापर्यंत येतात पण त्या सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाही. कारण की जसं जर त्यांनी बस स्टँडवरती जर त्यांनी बॅनर लावले, त्यांनी बॅनर लावून ती योजनांची माहिती दिली किंवा प्रॉस्पेक्ट वाटली किंवा वेगवेगळे शिबिरं म्हणून, त्या आरोग्याचा प्रश्न सुटू शकतो. म्हणून आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि जे गरीब वस्तीतले मुलं आहे, म्हणजे जे आदिवासी भागातले मुलं आहेत, या मुलांची शैक्षणिक जी गुणवत्ता आहे ती कुठेतरी आपल्याला दिसायला भेटत नाही. का दिसत नाही? कारण की आज बरोबर शाळा जी आहेत ती खूप प्रायव्हेट झालेल्या आहेत आणि ज्यांची उत्पादन क्षमता जशी असते त्या उत्पादन क्षमतेनुसार शाळेत शिकायला जातात, पण गरिबाच्या मुलाने झेडपीलाच जा यालाच जा, पण त्याच्यावर खरंच आज गव्हर्नमेंट त्याच्यावर रिसर्च करते का? गव्हर्नमेंट सर्व गोष्टी देते पण त्याच्यावर खरंच समिती त्याच्यावर अभ्यास करते का? तिथपर्यंत पोचते का? त्या मुलाला त्या सर्व सुविधा भेटते का? हे कदाचित कुठेतरी मागं पडलेलं दिसतं. म्हणून विकास, आरोग्य, शैक्षणिक आणि रोजगार हे मिळालं तर देशाचा विकास होऊ शकतो. माझं नाव स्वप्नील भाऊसाहेब पवार.
मी इथे पहिलीपासून शिकत आहे. तर आमच्या गावात आधीच्या तुलनेत खूप प्रगती झालेली आहे. तर आम्हाला अनेक विषयात थोडीशी अडचण निर्माण होते. तर आमच्याकडे कम्प्युटर म्हणजे टेक्निकल कोर्सेस अवेलेबल करून करून देण्यात सरकारने एक महत्त्वाची भूमिका साकारली पाहिजे. किंवा आमच्या गावाकडे असे एक उपक्रम घेतले पाहिजे की जेणेकरून आमच्या गावाकडच्या ग्रामीण विद्यार्थ्यांना त्याविषयी किंवा त्या अनेक जे औद्योगिक किंवा टेक्निकल कोर्सेस आहेत त्याच्याविषयी माहिती मिळण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आले पाहिजे. तर त्या दृष्टिकोनाने सरकारने वाटचाल केली पाहिजे अशी माझी विनंती. उमेश जैन आमदारांकडे एवढीच अपेक्षा आहे, पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करावा फक्त बस. रोजगाराचा मोठा क्वेश्चन मार्ग आहे, अजून समोरासमोरच आहे. सगळं दिसतंय तुम्हाला, आज सगळी तरुण पिढी दिसतंय तुम्हाला इथेच. रोजगार त्यासाठी MIDC वगैरे मंजूर करून आणल्या पाहिजे आणि रोजगार उपलब्ध होईल एवढंच केलं पाहिजे सगळ्यात जास्त. पंडितराव शंकरराव दांडे, दाभाडी, वाणी गल्ली, वय 76 आणि आमदारबद्दल का नवीन येणारे आमदारांकडून तुमच्या काय अपेक्षा आहे? नवीन आमदारांनी कुठले प्रश्न सोडवावे? नवीन आमदाराने गावातील जे युवक आहेत त्यांना नोकऱ्या द्याव्या, शेतीला काही मदत करावी, म्हाताऱ्या माणसांना काही सहानभावाची योजना करून द्यावी, त्यांच्या खात्यात काही पैसे टाकावे, शेतीला लागणारं भांडवल द्यावं आणि गावाचे कामं करावे. निसर्ग निवडून आल्यावर वाचवासनं देऊन स्वतःचं बदल करतात असे आमदार बरेच आहेत असं माझं मत आहे. आपण आता मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात आलो आहोत आणि ह्या मतदारसंघातील आगामी आमदारांकडून काय अपेक्षा आहेत हे आपण जाणून घेणार आहोत पंचगंगाचे संचालक व प्रतिष्ठित उद्योजक रवींद्र भाऊ दशपुते यांच्याकडून. बोला ना. मालेगाव बाह्यचे आमदार आमच्याकडे तर 15-10 तिसरी टर्म मला वाटतं आमच्या मंत्री साहेब माननीय दादाभाऊ भुसे यांचे. आत्तापर्यंत त्यांनी कामं बऱ्यापैकी केली आहेत. MIDC साठी पण प्रयत्न केले. फक्त एखादी मोठी MIDC जर मालेगावला आणता आली, समजा महिंद्रासारखे, बजाजसारखे किंवा अशा मोठ्या, तर त्याला लागून मग बाकी वेंडर्स वगैरे, इतर इंडस्ट्री, तर तेवढा एक प्रयत्न केला तर मालेगावच्या विकासाला हातभार लागू शकतो. बाकी इतर ज्या गरजा असतात ते रोड पाणी या बाबतीत थोडेसे कामं पाहिजे तसे झालेले नाही आहे. ते जर झाले तर बऱ्यापैकी मालेगावच्या विकासालाही हातभार लागेल. लोकल असे इंडस्ट्रियलिस्ट उद्योगपती तर तयार होणार नाही. याच्यासाठी बाहेरचे एखादी मोठी इंडस्ट्री आणावी लागेल. ती आल्यानंतरच डेव्हलपमेंट होऊ शकते. बाकी इतल्या मालेगावच्या प्रॉपर पॉवरलूमवर आधारित नाही होऊ शकत विकास. कारण येऊन जाऊन तो एकच बिझनेस पॉवरलूमचा आणि त्याच्या ठराविक मर्यादेच्या पलीकडे इथले लोक पण जायला तयार नाही आहेत. जसं ॲटोमायझेशन आहेत, ॲटोमॅटिक लूम्स आहेत, आता रोटोवरती एक आता सिंथेटिक्स कपडा वगैरे त्याच्यावर आता लोक आलेले आहेत. पण त्याच्यावरही पाहिजे तसं असं काम झालेलं नाही आहे. मग त्याला अनेक गोष्टी आहेत. आता या GST मुळे काही लोकांमध्ये प्रॉब्लेम आलेले आहेत टॅक्सेशनवरनं, त्याच्यावरनं. आणि इथली जवळजवळ 80% पब्लिक व्यापारी हा टॅक्सेशनच्या दायऱ्यामध्येच येत नव्हता. GST मुळे आल्यामुळे त्यांना आता तो एकदम त्याच्यात परिवर्तन करायला लागल्यामुळे त्यांना बऱ्याच त्या गोष्टीतनं फीडबॅक आता पुढे चांगला मिळू शकतो. परंतु त्यांच्या अडचणी अनेक होत्या. आता त्याच्यातनं मार्ग काढत परंतु त्याच्यात लोकांचं म्हणणं आहे की या सगळ्या एक नंबरमध्ये व्यवसाय केल्यामुळे त्यांना ज्या अडचणी येत आहेत पेमेंटच्या बाबतीत, त्याच्यानंतर बाहेर जो माल पाठवावा लागतो तर त्याच्याकडनं जे रिटर्न्स यायला पाहिजे पैसे, ते सगळे त्यांना एक नंबरमध्ये करणं थोडं अवघड जातं. हळूहळू होऊ शकतं. योजना चांगली आहे. टॅक्सेशनचंही त्यांना आता
काही लोक म्हणतात आम्हाला फायदे व्हायला लागलेले आहेत, पण तो त्याला वेळ लागेल. मी अनिल कुमार लोढा, एम बी शुगर्स अँड फार्मास्युटिकल लिमिटेड, आम डायरेक्टर, महाराज चेंबर ऑफ कॉमर्स ॲग्रिकल इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर नॉर्थ महाराष्ट्राचा उपाध्यक्ष. सध्याच्या बदलत्या काळात आणि जे जे काय बदलून राहिले त्या हिशोबाने आम्हाला आमचा जो लोकल लोकप्रतिनिधी पाहिजे त्याने आम्हाला ज्या भेडसावणाऱ्या आमच्या गोष्टी आहेत, ज्या काय आम्हाला प्रॉब्लेम आहेत ते त्यांनी सॉल्व्ह करायला पाहिजे. जसं आमचा मालेगाव हा प्रदीर्घ काळापासून जिल्हा होण्याच्या मार्गावर आहे, पण अद्याप त्याला पाहिजे तसं मिळालेलं नाही आहे, सपोर्ट मिळाला नाही. उदाहरणार्थ आमच्याकडे कलेक्टरचं ऑफिस आहे, डेप्युटी कलेक्टर, ॲडिशनल SP वगैरे सगळे काही आहेत, फक्त त्यांना चालू करायचं आहे आणि तेसुद्धा ते करत नाही, आणि त्यामुळे मालेगावला ज्या भेटणाऱ्या सुविधा आहेत त्या प्रॉपर नाही आहेत. आता MIDC दादासाहेबांनी केली आहे, आमचे आमदार मंत्रीसाहेबांनी, परंतु त्याचा रेट जास्त आहे, तो कमी पाहिजे. आणि D+ झोन असल्यामुळे आमदारांनी किंवा आमच्या प्रतिनिधींनी मोठा उद्योग मालेगावला आणला तरच मालेगावची डेव्हलपमेंट होऊ शकेल. मालेगावला जोडणारे जे रोड आहेत, जसं मनमाड रोड आहे, सटाणा रोड आहे किंवा नामपूर रोड आहे, हे सिंगल आहेत, हे डबल व्हायला पाहिजे. आता चौपदरीकरण फार जोरात सुरू आहे, त्या हिशोबाने ते एक विचार घेण्यात पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर मालेगावचं चांगलं व्हायला पाहिजे, उद्योजकाला पाहिजे तसं. आता MIDC ऑफिससुद्धा मालेगावला नाही आहे, DIC ऑफिस, तर DIC ऑफिस मालेगावला यायला पाहिजे. आता मालेगावला मोठे मोठे उद्योजक आहेत, साइजिंगचे, सगळ्या प्रकारचे, टेक्सटाईलचे, टेक्सटाईल पार्क आहे. तर आमचं म्हणणं असं आहे की एक छान प्रतिनिधीने एक छान मालेगाव, सुंदर मालेगाव आणि उद्योजकाला शोभेल अशा गोष्टी पुरवणारा आम्हाला आमचा प्रतिनिधी पाहिजे. ममता लोढा, मालेगाव से MB शुगर्स एंड फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनी में एक डायरेक्टर पोस्ट पे हूँ और अभी फिलहाल HR डिपार्टमेंट देखती हूँ. एक अपना मालेगाव में अपने जो आमदार साहब है उनसे जो एक युवा पीढ़ी की तरफ से जो एक हमारी इच्छा रहेगी उन सबके बिहाफ पे मैं पॉइंट बोलना चाहूँगी कि एक तो है कि वुमेन एम्पावरमेंट का, तो वुमेन एम्पावरमेंट के लिए अगर अपन जो चीज़ें ऑलरेडी यहाँ मालेगांव शहर में हुई है इतने सालों से और पहले से कंपैरेटिवली अभी काफ़ी चेंजेस हुए हैं, बट इसमें और आगे बेटर चीज़ें होने के लिए ताकि महिला और आगे जाए, तो उसके हिसाब से आई थिंक कुछ और बदल आना चाहिए, जिसके लिए सबसे पहला होता है कि एजुकेशन के लिए. तो अगर एजुकेशन महिलाओं को अच्छा मिले तो वो आगे जो हायर लेवल का एजुकेशन है अगर उनको उसकी सुविधा अच्छी दी जाए तो वो एक और इंडिपेंडेंट लेडीज़ और एंटरप्रेनर्स बन के भी आगे कुछ कर सकती है, जिसकी आज ज़रूरत है, आज के जनरेशन की वो ज़रूरत है. उसी के लिए जो अपने यहाँ पे महिलाओं के लिए जो रुग्णालय बन रहा है तो वो एक सामान्य रुग्णालय की तरह ना बने, ये एक हमारी रिक्वेस्ट रहेगी आमदार साहब से. और उसके साथ साथ जो भी वो और नई फैसिलिटी काम के हिसाब से, एजुकेशन के हिसाब से, हॉस्पिटल के हिसाब से, एक क्लेंलीनेस के हिसाब से जो भी कर सकते हैं वो प्लीज़ करें, ये रिक्वेस्ट रहेगी. थैंक यू. माझं नाव अशोक बैरागी, माझा व्यवसाय गॅस डिस्ट्रीब्युटर आहे. आजकालच्या जमान्यात कायद्याचं पालन कोणीच करत नाही. जर सगळ्यांनी कायद्याचं पालन केलं तर आपोआप भ्रष्टाचार किंवा इतर शिस्तीच्या ज्या गोष्टी आहेत ते आपोआप तयार होतील. कायद्याचं धाक नसल्यामुळे कोणी त्याचा विचार करत नाही, कोणीही आपल्या पद्धतीप्रमाणे कायदा वापरतो. साधं उदाहरण जरी घेतलं तर पोलिसांसमोरून ट्रिपल शीट गाडीवर जातात, त्याला कसलं विधी निषेध नसतो, कायद्याचा कुठलाच धाक नाही. त्यांनी जर कायदा पाळला तर आपोआप सगळ्या कायद्याचं बंधन जर आलं प्रत्येकाला तर शिस्त आपोआप लागेल. जसं नरेंद्र मोदींनी सांगितलं स्वच्छ भारत, स्वच्छ भारत करताना आज कुठलंही पान घेतो आणि रस्त्यावर तुटत असतो, त्याला त्याचं काही वाटत नाही ना की त्याला कायद्याचं धाक नाही आणि सामाजिक त्याला काही बंधन नाही, तो स्वतःला स्वतंत्र समजतो. आणि त्याने जर
त्याला जर तो दंड झाला तर तो रस्त्यावर थुंकणार नाही. स्वच्छता मोहिमेला त्या पद्धतीने हातभार लागेल. जसं नरेंद्र मोदीवर काम करतात तसं आपण जे निवडून दिलेले स्थानिक आहेत, इथे नगरसेवक म्हणा, आमदार म्हणा, खासदार म्हणा, त्या दृष्टीने ते प्रयत्न करत नाही. ते फक्त आपल्या आपल्या पद्धतीने आपल्याला जे योग्य वाटतं, लोकांना न जे योग्य वाटत त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण इतर ह्याच्यात जे त्यांच्या ह्याच्यात ज्या फायद्याच्या किंवा ज्यांच्या सोयीच्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टींकडेच आमदार खासदार किंवा यांचा कल असतो. तो जर सामान्य जनतेकडे जर त्यांनी कल ठेवला की सामान्य लोकांचा प्रश्न जो आहे म्हणजे इन जनरल सगळ्या बाबचा, एक दोन लोकांचा प्रश्न म्हणजे सामान्य होत नाही, तो सगळ्या दृष्टीने हे झाला पाहिजे. आणि गावाची स्वच्छता सुधारणार या गोष्टी कळल्या पाहिजे त्यांच्या. माझं नाव सुरेश मोतीराम मोरे, मी रोडावर धंदा करतोय. माझी फुगे पाणीपुरीची गाडी आहे. मला अतिक्रमणवाले येतात, त्रास देतात, हुसकून लावतात. त्याच्यासाठी मला काहीतरी गाळे वगैरे कुठे ते आम्हाला स्थायिक जागावर नाही, ते गार्डन या ठिकाणी आम्हाला स्थायिक करून द्या. म्हणजे आम्ही पोटापाणीसाठी धंदा करतोय, तर मग आम्ही कसं जीवन जगायचं, आमच्या पोराबाळांना कसं वा आम्ही हे वागवायचं. त्यासाठी आधी काही साहेबांनी आम्हाला, आमदार साहेबांनी काहीतरी सहकार्य करावं. मी राजेंद्र तुकाराम जाधव, रिक्षा चालक. साहेब, रस्त्यावर खड्डे खूप आहेत, रिक्षा चालवणं मुश्किल होतं आणि आम्हाला टॅक्स वगैरे खूप भरपूर आहे. इन्शुरन्स टॅक्स जरा कमी करावा. हे आमदारांकडनं हीच अपेक्षा. माझं नाव भरत आखाडे, मालेगाव बाहेरचे जे आमदार आहेत त्यांच्या संदर्भात या ठिकाणी मला बोलायचं झाल्यास की त्यांनी गेल्या 15 वर्षामध्ये पाहिजे तसा ग्रामीण भागाचा विकास केलेला नाही. जे अपेक्षित होतं त्यांच्याकडनं नुसतं घोषणा झाल्यात, परंतु काही प्रमाणात काही कामं झाली, परंतु जे अपेक्षा जनतेला होता त्याप्रमाणे कामं झाली नाहीत. आणि सर्वात मोठा म्हणजे प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. या प्रश्नावर अजूनसुद्धा कुठं असा ठोक असा निर्णय त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला दिसत नाही. जनता जरी त्यांच्या बाजूने कौल देत असेल, परंतु त्यांनी त्या पद्धतीने त्या ठिकाणी कामं विकास कामं केली नाहीत असं मला या ठिकाणी नमूद करायचं आहे.